लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर आज पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गुलाल आणि फुलांची उधळण करत सुप्रिया सुळेंचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेला सुप्रिया सुळेंनी गुलटेकडी आणि मार्केट यार्ड परिसरातल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. तर लोकसभेतल्या विजयानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेल्या सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळेला MIDCतील विविध कामगार संघटनांकडून हत्तीवरून मिरवणूक काढत लाडूचं वाटप करण्यात आलं. सुनेत्रा पवारांबद्दल सुप्रिया सुळेंनी महत्वाचं विधान केलेलं आहे. त्या वयानं मोठ्या आहेत, त्यांच्याप्रती माझ्या मनामध्ये नेहमीच आदर आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. अजित पवारांकडनं अभिनंदनाचा फोन आला का असं पत्रकारांनी विचारल्यावर सुप्रियांनी मोठ्या शिताफीनं प्रश्नाला बगल दिली. पाहूया. वहिनी माझ्या मोठ्या वहिनी आहेत, वयानी आणि पदानी आणि नात्यानी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील. आणि वहिनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांसाठी तुम्हाला सांगू, मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपर वर खूप असतं निवडून आले होते. मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री 1:30 आले आणि आज सकाळपासून याच कामात. माझा फोन पण माझ्याकडे नाही आहे. सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी नात्यांनी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. बघा नीट